राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला आहे, मराठा आरक्षणावरून रान उठलंय आणि यावरूनच हा सगळा गोंधळ सुरू असताना, वाद सुरू असताना शासनानं कंत्राटी शासकीय भरतीचा निर्णय जो आहे तो काढलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीला कुठलंही आरक्षण जे आहे ते लागू होणार नाही। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत की जे नोकरीची तयारी करतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, या निर्णयाचा यांच्यावरती काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात। काय सांगशील, आरक्षणासाठी एक लढाई चालू आहे, केवळ मराठा समाज नाही तर ओबीसी असतील, धनगर असतील, वेगवेगळे समाज जे आहेत ते आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती कंत्राटी भरतीचा हा जीआर आला आहे। एका बाजूला प्रत्येक समाज आरक्षणासाठी लढत असताना दुसऱ्या बाजूला सरकारने ही आरक्षणाचा गोंधळ चालू असतानाच एक शासकीय नोकर भरतीचा जे आर काढला आणि एमपीएससीच्या बाहेरच्या जे काही एक्झाम होतील ते सर्व कंत्राटी म्हणजे खाजगीकरण करणार आहेत। आम्ही मग समाज वाद घालतो कशासाठी? आमच्या समाजातले पोरं नोकरी लावत, गुणवंत विद्यार्थी नोकरी लागत यासाठी समाज भांडत असताना सरकार अचानक खाजगीकरणाचा घाट घालत आहे। खाजगीकरणाला आमचा प्रचंड विरोध आहे। जर खाजगीकरण केलं तर यामध्ये फक्त घोडेबाजार होणार आहे। जो पैसे देऊ शकतो त्यालाच नोकरी लागू शकते। प्रामाणिक विद्यार्थी नोकरी लागणार नाही, गोरगरीब विद्यार्थ्यांची पोरं नोकरी लागणार नाहीत। आम्ही सरकारच्या या खाजगीकरणाचा जाहीर निषेध करतो आणि ह्या निषेधासाठीच आम्ही उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा जो जी आर आहे तो जाळून सरकारचा निषेध करणार आहे। सरकारने जरी ही गुप्त ठेवलं असलं तरी पण ह्याला आम्ही थारा देणार नाही आणि खाजगीकरण रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। शिक्षकांची भरती जी आहे ती सुद्धा कंत्राटी पद्धतीनं होणार आहे। आधीच शिक्षण क्षेत्राची काय अवस्था आहे पाहतोय, TET च्या संदर्भामध्ये तुम्ही सगळे परीक्षा दिल्यात, पवित्र पोर्टलच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय, नोकऱ्या मिळत नाही आणि आता कंत्राटी भरतीचा जीआर आलाय। तर राज्य शासनानं शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल स्थापन केलं आणि त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नोकऱ्या देण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी विधानसभेत आणि न्यूज मीडियाला वारंवार 50,000-30,000 घोषणा केल्या, परंतु त्या घोषणा हवेतच उरल्या। त्यातच आता काल 7 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाने 9 कंपन्यांच्या माध्यमातून विविध भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीतून 9 कंपन्यांच्या माध्यमातून करणार असं जाहीर केलं, परंतु आम्ही आजपर्यंत परीक्षा दिल्या, त्याचे निकाल लागले आणि जाहिरातीसुद्धा आलेल्या नाहीत। आज राज्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। विद्यार्थी रोज CO ऑफिस किंवा यू ऑफिस किंवा इतर त्यांच्या संबंधित ऑफिसमध्ये आम्हाला शिक्षक द्या म्हणून आंदोलन करतात, पालकसुद्धा रस्त्यावरून आंदोलन करतात, परंतु राज्य सरकार शिक्षक भरती करत नाही। तर ती तात्काळ पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करावी व कंत्राटी पद्धतीचं जो धोरण आणि जो GR आहे तो शासनाने तात्काळ रद्द करावा आणि शिक्षक भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षा ज्या काही आहेत त्या परीक्षा आरक्षणाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी व्हाव्यात आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा, नाहीतर आम्ही आंदोलन करू। आंदोलनाचा पवित्रा घेत आहे, रस्त्यावरती उतरताय, हा GR नेमका काय सांगतो? कारण की या ज्या कंपन्या आहेत त्यांना 15% कमिशन जे आहे ते देण्याची एक महत्त्वाची तरतूद यामध्ये, नेमकं काय ह्या GR मध्ये? आता हे 15% कमिशन हे फक्त अधिकृत झालं, परंतु जर ह्या कंपन्यांनाच अधिकार दिलेला आहे कुणाला नोकरी द्यायचा तर हे ह्याच्यामध्ये घोडेबाजार करणार। आता तुम्ही सरकारी यंत्रणेमार्फत ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात, घोटाळे होतात, दलाली घेतली जाते विद्यार्थ्यांकडून नोकरीसाठी, तर मग ह्या कंपन्या ह्या ज्या राजकारणाशी संबंधित कंपन्या आहेत जर ह्याच नोकर भरती ठरवणार असतील, कुणाला नोकरी लावायचं हे ठरवणार असतील तर ह्याच्यामध्ये सध्या गैरव्यवहार होणार, हे पैसे घेणार। आणि नॉर्मली जर पाहिलं ह्याच्या आधी पण बऱ्याच विभागामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात अशा नोकर भरती झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 90-100% पद ही गैरव्यवहारातूनच भरण्यात आली आहेत। आणि समजा जर ह्यांना 30,000 पगार देण्यात येत असेल ह्या मुलांना तर त्याच्यातलं 10,000-15,000 हे ह्या कंपन्या ठेवतात। आम्ही ह्याचा निषेध करतो, कारण की हजारो पदं जर तुम्ही अशा पद्धतीने भरणार असाल आणि ह्या राजकारण्यांच्या ह्या कंपन्या त्यांच्या दावणीला तुम्ही मानणार असाल तर महाराष्ट्रातील विद्यार्थी ह्याच्यासाठी रस्त्यावर उतरून यांचा निषेध करणार। काय सांगता, अनेक वर्ष तुम्ही अगदी तुमचं शहर सोडून गाव सोडून पुण्यात अभ्यासासाठी येता आणि सरकारी नोकरी लागावी म्हणून प्रयत्न करता आणि त्यात असा कंत्राटी भरतीचा GR येतो? एक तर आधी जागा काढल्या जात नव्हत्या आणि आता जागा काढल्या गेल्या तर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा परत GR, पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या दबावामुळे हा GR एकदा वापस घेतलेला, परत त्यानंतर शासनाने दबाव जुगारून परत हा GR काढलेला आहे। विद्यार्थी प्रचंड निराशेच्या गर्दीत असताना शासनाने असे GR काढून विद्यार्थ्यांच्या मानसिकता खच्ची करण्यात येऊ नये। आपण पाहिलं की एकीकडे आरक्षणासाठी एक लढाई चालू